दिनांक 30 ऑक्टोबर पासून राहुरे येथे साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली असून राहुरे शहर बंद ठेवून एसटी बस बंद करण्यात येणार आहे. 3 नोव्हेंबर पर्यंत सरकारने दखल न घेतल्यास पुढे होणाऱ्या तीव्र आंदोलनास सरकार जबाबदार राहील असा इशारा राजूभाऊ शेटे यांनी दिलाय. तसेच उपोषणाची दखल न घेतल्यास नगर मनमाड महामार्गावरील पूल व रेल्वे पूल उडवून देण्याचा गर्भित इशारा यावेळी सत्यवान पवार यांनी दिलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 30 ऑक्टोबरपासून राहुरे येथे तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. याप्रसंगी राजूभाऊ शेटे व सत्यवान पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या 40 वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. आजपर्यंत सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने मराठा समाजाची दिशाभूल करून आरक्षण देण्यास टाळाटाळ केली. मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी लाखो संख्येने मोर्चे काढण्यात आले. अनेक तरुणांनी आपली प्राणाची आहुती दिली तरी देखील कोणत्याच सरकारने दखल घेतली नाही. मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा पवित्रा मराठा समाजाने घेतलाय. उपोषणस्थळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरकारचा निषेध करून आजी माजी आमदार खासदार तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी उपोषणाकडे फिरकू नये. तसेच जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना तालुका बंदी करण्यात आली. यापुढे राजकीय पुढाऱ्यांनी रस्त्यावर फिरताना काळजी घ्यावी असा इशारा आंदोलकांनी दिलाय. जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून राहुरी तालुक्यामध्ये सकल मराठा ठोक मोर्चा या सकल मराठाच्या वतीने साखळी उपोषण चालू केलेलं आहे आणि ते उपोषण आता जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे आणि राहुरी तालुक्याचा जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून हे साखळी उपोषण चालू केलेलं आहे. उद्यापासून राहुरी डेपोला आम्ही आज निवेदन देणार आहे बस बंद करा म्हणून. कुठल्याही वाईट घटना घडण्याआधी आपण कल्पना दिली पाहिजे म्हणून त्यांना आज निवेदन देणार आहे उद्यापासून बस बंद आणि जरांगे पाटलाला पाठिंबा म्हणून उद्या राहुरी बंदचा एक निर्णय घेतलेला आहे. हे 2-3 निर्णय झाले. यानंतर 3 तारखेपासून आमरण उपोषण चालू करणार आहे याच जागेवरती याच ठिकाणी. आता त्या अजून नावनिश्चित झालेलं नाही कोण करणार आहे काय काय करणार आहे पण 3 तारखेपासून आमरण उपोषण जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत चालू ठेवणार आहे. आणि एवढं करून बी त्यांनी कुठल्याही गोष्टीची नोंद घेतली नाही. जे काही घटना घडतील बाहेर त्याला आम्ही स्वतः जबाबदार राहणार नाही याला जबाबदार सरकार राहील. आज आपण आज दिनांक सोमवार 30/11/2023 आपल्या मराठा योद्धा आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्याकरता राहुरी सकल मराठा तसेच राहुरी तालुका सकल मराठा तसेच राहुरी मराठा एकीकरण समितीच्या वतीने आजपासून आपण राहुरी तालुक्यामध्ये साखळी उपोषण चालू केलेलं आहे. यामध्ये जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच चालू राहणार आहे. आपण वेगवेगळ्या गावाचे वेगवेगळ्या गाव म्हणजे इथेच वेगवेगळे गाव रोज उद्यापासून बसणार आहेत. आपल्या चॅनलच्या निमित्ताने मी एक सांगू शकतो की जे मराठा नेते मराठा आरक्षणाबद्दल जे बोलतात त्यांनी बोलणं प्रथम थांबावं. कुणी असो ते मंत्री असो नाही तर कुणी असो पण मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी बोलू नये. मी आपल्या मीडियाच्या मार्फत त्यांना मी आज सांगतो. तसेच बाहेरील नेत्यांनी पण मराठा आरक्षणाबद्दल बोलण्याची आज टाळावी नाहीतर त्याचा उद्रेक पुढे काय होईल हे आम्हाला आज सांगता येणार नाही. आज या उपोषणाच्या मार्फत फक्त मराठा समाज हा आजपर्यंत तग धरून आहे. जर जरांगे पाटलांच्या तब्येतीला काही झालं तर ह्या तगाचं एक उद्रेक झाल्याशिवाय महाराष्ट्रात राहणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी एक विनंती करतो किंवा इशारा देतो. या प्रसंगी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी गटतट व राजकीय हेवे देवे बाजूला ठेवून एकत्रित लढा सुरू केलाय. अनेक पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणास पाठिंबा दिलाय.
यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.